राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथल्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं अशी मागणी होत होती खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय रस्ते कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावातील मुख्य रस्ता उखडला होता रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी जे के पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधीची मागणी केली होती या मागणीला यश आलं या, या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खासदार मंडलिक यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले रस्ते कामाचा शुभारंभ कागलचे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील यांच्या हस्ते झाला खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळे अनेक गावांचा चेहरा मोहरा बदललाय असं जे के पाटील यांनी सांगितलं यावेळी सरपंच सुरेखा प्रदीप गुरव उपसरपंच उज्ज्वला मोरे शहाजी गायकवाड सोनाबाई पाटील प्रवीण पाटील नामदेव मोरे शंकर वर्गे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते